मित्रांनो, गेल्या 2 दिवसांपूर्वी आपल्या महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदयजी सामंत सर यांनी राज्यातील सर्वच विद्यापीठांच्या कुलगुरूंची बैठक घेतली होती आणि या बैठकीमध्ये त्यांनी या विद्यापीठांच्या कुलगुरूंना असं सांगितलं होतं की राज्यात सध्या मायक्रोनचा संसर्ग वाढतच चाललेला आहे, त्यामुळे राज्यातील महाविद्यालय बंद करावी अशी मागणी विद्यार्थी वर्गातून होत आहे. त्याचप्रकारे अनेक संघटना सुद्धा महाविद्यालय बंद करण्यासंदर्भात मागणी करत आहेत. तर तुमचा काय विचार आहे? मात्र त्यावेळी कुलगुरूंनी काहीही नक्की उत्तर न दिल्यामुळे माननीय उदयजी सामंत यांनी राज्यातील सर्वच कुलगुरूंना 2 ते 3 दिवसांमध्ये महाविद्यालय चालू ठेवायची की बंद करायची या संदर्भात निर्णय घ्या असे सांगितले होते आणि सर्व त्यावर आपण डिस्कस 2 दिवसांमध्ये करू असं सुद्धा उदयजी सामंत सर म्हणाले होते. आणि ती तारीख आता जवळ आलेली आहे, म्हणजेच उद्या दिनांक 2 जानेवारी रोजी राज्यातील सर्वच कुलगुरूंसोबत माननीय उदयजी सामंत सर यांची पुन्हा एकदा बैठक पार पडणार आहे आणि सर्व जे विद्यापीठांचे कुलगुरू आहेत ते उदयजी सामंत यांना महाविद्यालय चालू ठेवायचे की बंद करायचे, त्याचप्रकारे त्यांच्या विद्यापीठाअंतर्गत जो काही परिसर आहे त्या परिसरामध्ये ओमायक्रॉनची काय परिस्थिती आहे या संदर्भात माहिती देणार आहेत आणि त्यानंतरच या सर्व बाबतींचा आढावा घेतल्यानंतर राज्यातील महाविद्यालय चालू ठेवायची की बंद करायची याबाबत अंतिम निर्णय आम्ही घेऊ असं उदयजी सामंत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलेलं आहे. त्यामुळे लक्षात घ्या की राज्यातील महाविद्यालय बंद ठेवायची की चालूच ठेवायची या संदर्भात अंतिम निर्णय हा उद्या म्हणजे दिनांक 2 जानेवारी रोजी कुलगुरूंची परत एकदा जी बैठक पार पडेल त्या बैठकीनंतरच होणार आहे. तर आशा करतो विद्यार्थी मित्रांनो ही जी माहिती आहे ती तुम्हाला कळालेलीच असेल. मात्र अजूनही जो अंतिम निर्णय आहे याबाबतची माहिती तुम्हाला कळाली नाही हे मला मान्य आहे. तर ती जी माहिती आहे ती उद्या उदय सामंत यांची बैठक पार पडली की मी तुम्हाला लवकरात लवकर देईलच. आशा करतो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि शेअरसुद्धा नक्कीच करा. मनपूर्वक धन्यवाद.